आणि ब यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2-3 असून ब चे वय 12 वर्ष आहे तर अ चे वय किती? या ठिकाणी झाला अ आणि या ठिकाणी झाला ब. अचा रेशियो 2 दिलेला आहे, ब चा आपल्याला 3 दिलेला आहे आणि ब चं वय दिलेलं आहे. ब चं वय ब च्या खाली लिहून घ्यायचंय आणि 3 ने याला भागायचंय. 3 × 4 = 12 म्हणजे किती झाले? 4. आणि याचा गुणाकार करायचा आहे, 4 × 2 = 8 म्हणजे अचं वय हे किती वर्ष आहे? तर ती 8 वर्ष आपल्याला या ठिकाणी दिसून येतात.